नमस्कार, आज आपण बनवूयात बटाट्याचा शिरा। त्यासाठी 250 ग्रॅम उकडलेले बटाटे सोलून घेतले, 1 वाटी साखर घेतली साधारणतः 100 ग्रॅम, त्यानंतर 2 इलायची पावडर करून घेतली आणि 7 चुकटू, बस एवढं साहित्य पुरेसं। रेसिपीला ट्विस्ट देण्यासाठी थोडासा फूड कलर आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। उकडलेले बटाटे मी या ठिकाणी किसून घेतले, कारण आपण ते स्मॅशही करू शकतो आणि मग बटाट्याच्या शिऱ्याला एकसंधपणा येत नाही, तुकडे तुकडे त्यामध्ये दिसतात। म्हणून मिडियम फ्लेम गॅसवरती कडे तापत ठेवून 1 चमचा तूप टाकलं आणि किसलेला बटाटा त्यामध्ये परतून घेऊयात। उकडलेले बटाटे असल्यामुळे फक्त बटाट्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण त्याला हलवून घेऊन तुपामध्ये परतून घेऊयात। त्यानंतर 1/2 वाटी साखर ॲड केली, साखरेचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तूप थोडंसं कमी वापरलं या ठिकाणी, त्यामुळे सारखं हलवत राहावं लागेल, कारण साखरेमुळे आणि बटाटा थोडासा चिकट असल्यामुळे कढईला खाली लागू शकतो शिरा। त्यामुळे 2 मिनिट वाफ आणली, साखर उकळली, त्यामध्ये इलायची पावडर ॲड करते आहे, आवडत असेल तर जायफळ पूडसुद्धा ॲड करू शकता। तूप लावलेलं आहे मी वाटीला आणि हाफ साईड फक्त वाटीवरती आहे, अर्धी बाजूमध्ये आपण फूड कलर ॲड केल्यानंतर भरूया। गॅस फ्लेम ऑफ करून दोन्ही शेडचे बटाटे आपण यामध्ये यामध्ये टाकला आणि आपली डिश तयार। मिक्स ड्रायफ्रूटने मी या ठिकाणी गार्निश करते। एवढा साधा सोपा आणि चविष्ट बटाट्याचा शिरा खाण्यासाठी रेडी। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा।